नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. आपण बघतोय हा अभ्यासकट्टा ऍप्लिकेशन आणि त्या ठिकाणी सामान्य ज्ञानाचे टेस्ट पेपर्स. विविध परीक्षा आहे आगामी काळातल्या, तलाठी असेल, पोलीस भरती असेल, पुरवठा निरीक्षक, ग्रामसेवक, मनपा, आरोग्य, इतिहासाचे टेस्ट पेपर या ठिकाणी तुमच्यासाठी आहेत. एकूण 5 टेस्ट दिलेले आहेत आणि ते आपल्याला सोडवून घ्यायचे आहेत. पीडीएफ तुम्हाला अभ्यासकट्टा ऍपवर भेटतील. प्रश्न पहिला आहे, मादाम कामा आणि सरदार सिंग राणा यांनी जर्मनीतील स्टुटगार्ड येथे हिंदुस्थानचा ध्वज फडकावला, तो ध्वज कोणी तयार केला होता? बघा प्रश्न वेगळा आहे. आतापर्यंत तुम्हाला विचारलं जातं की स्टुटगार्ड येथे ध्वज कोणी फडकावला, त्या ध्वजाचं नेमकं म्हणजे डिझाईन कसं होतं, काय होतं, आता तो तयार करणारा कोण? सेनापती बापट, हेमचंद्र दास, हेमचंद्र कानुंगो की श्यामजी कृष्ण वर्मा? मित्रांनो हेमचंद्र कानुंगो हे आहेत ज्यांनी तो ध्वज तयार केला होता. त्या ध्वजावर काय होतं, कशाचं चिन्ह होतं, मला सांगा बरं. प्रश्न येऊन गेला येतो. 1907 साली साम्यवादाच्या परिषदेमध्ये मॅडम कामा किंवा मादम कामा असंही त्यांना म्हटलं होतं, त्यांनी कोणता ध्वज फडकविला? बघा त्याचं वर्णन तुम्हाला दिलंय या ठिकाणी. एका कापडावर चक्र असलेला तिरंगा, तारे आणि चक्र असलेला तिरंगा, एका कापडावर चक्र आणि कमळ असलेला तिरंगा, एका कापडावर तारे आणि कमळ असलेला तिरंगा. 2 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. बघा इंटरेस्टिंग आहे. काय होतं, एका कापडावर तारे होते आणि कमळ होत, तिरंग्यामध्ये हे सगळं होतं. लोकमान्य टिळकांचं शिफारस पत्र घेऊन आणि शिष्यवृत्तीसाठी करावयाच्या करार पत्रावर साक्षीदार म्हणून कोणाची सही घेऊन स्वातंत्र्यवीर सावरकर विलायतेला रवाना झाले? बघा लोकमान्य टिळकांचं शिफारस पत्र घेतलंय. शिष्यवृत्तीसाठी करावयाच्या कागदपत्रावर साक्षीदार म्हणून सही घेतली आणि सावरकर गेले विलायतेला. कोण कोणी केलं सावरकरांसाठी? शिवराम महादेव, परांजपे, कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर, कृष्णाजी प्रभाजी खाडीलकर, मादाम कामा, श्यामजी कृष्ण वर्मा. प्रश्न भारी आहे मित्रांनो. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर असे म्हटलं त्यांना, प्रभाजी किंवा प्रभाकर असे म्हटलं जातं. कृप्र खाडीलकर खरं म्हणजे आपण त्यांना या नावाने ओळखतो. त्यांनी या ठिकाणी हे शिफारस पत्र आणि शिष्यवृत्तीसाठी मदत केली होती. राजाराम मोहन रॉय यांनी सती पद्धती विरुद्ध जो लढा दिला ना, त्याबद्दल त्यांना मानवतावादी आणि मानवजातीचा सेवक अशी त्यांना त्यांची प्रशंसा केली होती. कोणी केली? राजाराम मोहन रॉय, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, बेंथम, लॉर्ड रिपन. 4 नंबरचा प्रश्न. 1829 मध्ये हे चाललंय त्यांचा, तेव्हा महात्मा गांधीजींचं एवढं वर्चस्व नाहीये, लोकमान्य टिळकांचा विषय नाहीये, तेव्हा बेंथम आहे. बेंथम पुढे जातोय. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उदयाला कोणत्या बाबी कारणीभूत ठरले असा प्रश्न आहे. राष्ट्रीय काँग्रेसचा उदय, पाश्चात्य शिक्षणाचा प्रभाव आणि भारतीय राष्ट्रीय भावनेचा उदय, भारतीय नागरी सेवेसाठी वयोमर्यादा 21 वरून 19 पर्यंत खाली आणणे, लॉर्ड लिटनच्या लोकप्रिय बाबी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा उदय त्यासाठी कारणीभूत काय ठरत आहे. 5 नंबरचा प्रश्न आहे. एकतर 21 वरून 19 पर्यंत वय आणायचे पहिली गोष्ट, आणि दुसरं लॉर्ड लिटन याचे काही लोकप्रिय बाबी आपण म्हणणार का? तर यस, त्या सुद्धा त्या लोकप्रिय म्हणाव्या लागतील का? नाही, त्या लोकप्रिय नाही म्हणावं लागणार, त्या घातक होत्या त्या. म्हणजे इथे तुम्हाला पाश्चात्य शिक्षणाचा प्रभाव आहे, राष्ट्रीय भावनेचा उदय आहे आणि दुसरा मुद्दा आहे अ आणि ब. तुमचं 5 उत्तर हे आलं पाहिजे. नरकातील दरबार हा लेख कोणत्या वर्तमानपत्राने छापल्यामुळे त्यांच्या संपादकाला 1000 रुपये दंड आणि 6 महिन्याची शिक्षा झाली? नरकातील दरबार. प्रश्न जरा हटके बरं. ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास कमी आहे त्यांना नवीन वाटेल, वाटू दे नवीन. आता नवीन शिकायचंय तुम्हाला. वंदे मातरम, युगांतर, संध्या, भाला. नरकातील दरबार हा लेख कोणत्या वृत्तपत्रात छापला गेला ज्याला शिक्षा आहे, दंड आहे? भाला. भाला कार म्हणून आम्ही कोणाला ओळखतो? प्रश्न आलाय. खाली व्यक्तीचा कोणत्या संघटनेशी संबंध होता? पांडुरंग सदाशिव खानखुजे, गणेश विष्णू पिंगळे, वामनराव संत. बघा मित्रमेळा, अभिनव भारत, गदर, युगांतर. 7 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. पहिला मुद्दा तरी एक तुमच्या डोक्यात पक्क झालं पाहिजे की भाऊ मित्रमेळा आणि अभिनव भारत दोन्ही संघटना एकच आहे, त्याच्यामुळे हे येणारच नाही. एका ठिकाणी 2 उत्तर येऊ शकत नाही, राहिलं गदार की युगांतर. बघा तुमचं पांडुरंग सदाशिव खानकोजी, गणेश विष्णू पिंगळे हे 2 नावं तर तुम्हाला माहितच पाहिजे. गदर ही संघटना आहे. हा गदरचं मुख्यालय कुठे आहे? गदर म्हणजे विद्रोह, गदरचं मुखपत्र वगैरे बऱ्याच गोष्टी आहेत, त्याही थोड्याशा तुम्हाला कराव्या लागतील ज्या मी तुमच्या घेतो आहे. अहिंसा माणसाच्या प्रगतीचा नियम आहे, तरी हिंसा हा हिंस्र प्रगतीचा नियम आहे. भ्याडपणा आणि हिंसा यापैकी एकाची निवड करायची असेल तर हिंसेचा मी सल्ला देईल असं महात्मा गांधी कोणत्या वर्तमानपत्रातून म्हणाले? बघा 8 नंबरचा प्रश्न आहे. अहिंसा
मानवी प्रगतीचा नियम आहे. हिंसा हिंस्र प्रगतीचा नियम आहे. आणि भ्याडपणा आणि हिंसेमधून जर काय निवडायचं तर हिंसा. महात्मा गांधीजी म्हणतात, यंग इंडियामध्ये म्हणतायत, म्हणजे आपल्याला वाटणार नाही हे सत्य वाटणार नाही, पण महात्मा गांधीजींचं हे विधान आहे. कामगार संघटनांनी राजकारणात भाग घेऊ नये, कामगारांची हित साधेल असे राजकारण कामगारांनी केले पाहिजे असं कोण म्हणत आहे. नाम जोशी, लाला लजपत राय, नारायण मेघाजी लोखंडे, महात्मा गांधी, कामगार संघटनांनी राजकारणात भाग घेऊ नये, कामगारांची हित साधेल असं राजकारण त्यांनी केलं पाहिजे. कोण म्हणत आहे? नाम जोशी म्हणतायत, नारायण मल्हार जोशी म्हणतायत. सरकारला जर भारतीयांच्या मागण्याविषयी सहानुभूती असेल तर भारतीय जनता ही सरकारला सहकार्य करेल अशा आशयाचं धोरण खालीलपैकी कोण मांडतंय? बघा, भारतीयांच्या मागण्याविषयी सहानुभूती असेल तरच भारतीय जनता सहकार्य करेल. म्हणजे याला आणखी एक शब्द वापरला गेलाय, प्रतियोगी सहकारिता. महात्मा गांधी, टिळक, दादाभाई नौरोजी, न्यायमूर्ती रानडे, 10 नंबरचा प्रश्न आहे, लोकमान्य टिळक यांनी मांडणी केली. टिळकांचं धोरण होतं, 1920 मध्ये मला वाटतं त्यांनी ती मांडलं. पुढे कोणत्या महिला बंगालमधील स्वदेशी चळवळीमध्ये सहभागी झाले आणि भारतीय नियतकालिकामध्ये लेख लिहून जहाल विचार प्रदर्शित करायच्या भारतीय मध्ये लेखन कोणी केलं? बंगालमधल्या स्वदेशी चळवळीत आहे सरलादेवी चौधरी चौधराने असं म्हटलंय, रमाई रानडे, सरोजिनी नायडू, कमलादेवी चट्टोपाध्याय, भारती हे नियतकालिक. बंगालमधील स्वदेशी चळवळ आहे, नाव लक्षात ठेवायचंय, सरलादेवी चौधराने. खालपैकी कोणी साम्यवादी आणि मुक्त पाश्चात्य यांच्यातील मतभेदाचं वर्णन करण्यासाठी पोला पडदा ही संज्ञा, पोलादी पडदा, खरं म्हणजे त्याला पोलादी पडदा असं म्हणावं लागेल, ही संज्ञा वापरली की त्याला पोलादी पडदा. साम्यवादी, मुक्त, पाश्चात्य यांचे मतभेद ते वर्णन आहे. कोण करतंय? विन्स्टन चर्चिल, फ्रँकलिन रुझवेल्ट, थिओडर रुझवेल्ट आणि मार्शल टिटो. बघा, विन्स्टन चर्चिल, सर विन्स्टन चर्चिल आपण ज्यांना म्हणतोय ना, त्यांनी ही आयरन कर्टन ही संज्ञा देखील वापरली होती. राजस्थानमध्ये मध्ययुगाची संस्कृती आणणारी असणारी मोठी ठिकाण कोणती? चोपणी बंडू, प्रतापगड, आदमगड, बागोर, 13 नंबरचा प्रश्न आहे. राजस्थानमध्ये मध्ययुगाची संस्कृती असणारं मोठं ठिकाण जे आहे, 13 नंबरचा प्रश्न आहे आणि ते बागोर नावाचं ठिकाण आहे. फैजपूर काँग्रेस अधिवेशनाचं स्वयंसेविका म्हणून जाणाऱ्या स्त्रियांसाठी प्रशिक्षण शिबिराचं आयोजन कोणी केलं? फैजपूर काँग्रेसचं अधिवेशन आहे. स्त्रियांसाठी प्रशिक्षण कोण राबवतोय? उषा डांगे, उषा मेहता, प्रेमा कंटक, रोझा देशपांडे. फैजपूरचं अधिवेशन कशासाठी प्रसिद्ध? पहिलं ग्रामीण भागातलं अधिवेशन, येस, प्रेमा कंटक प्रशिक्षण आयोजित करत. 1920 मध्ये भारताचा प्रथम हाय कमिशनर म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली? 1920 आहे, पहिला हाय कमिशनर आहे. मॉन्टेग्यू, मेयर, रौलट, चेम्सफोर्ड, 15 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. पहिला हाय कमिशनर सर विल्यम मेयर. असहकार चळवळीत दोषी म्हणून गांधींना कोणत्या कलमाने राजद्रोहाच्या आरोपात 6 वर्षे शिक्षा झाली? बघा, कलम कोणतं होतं? कलम राजद्रोहासाठी तर 124, 148, 123, 121 याच्या आधी तुम्ही वाचला असेल, थोडाफार अभ्यास करत असाल तर. या कलमांतर्गत अनेक जणांना शिक्षा झाल्या होत्या त्या काळात. 124 अ हे ते कलम होत. मित्रांनो, अभ्यासकटा नावाचा ऍप आहे, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे. इथे ग्रामसेवक भरतीची विजयी भव व्याज, पुरवठा निरीक्षकची उजळणी व्याज, आरोग्य सेवक आरोग्य सेविकेची फास्ट ट्रॅक व्याज, पोलीस भरतीची खाकी व्याज, त्याच्यानंतर तलाठीची बेसिक व्याज, कृषी सेवकची फास्ट ट्रॅक व्याज, सरळ सेवेची सुपर व्याज आणि महा टीईटीची संपूर्ण व्याज अभ्यासकटा ऍपवर तुम्हाला अव्हेलेबल आहे, तुम्ही जाऊन घेऊ शकतात. अत्यंत माफक शुल्कात तुम्हाला त्या ठिकाणी त्या बॅचेस आपण सध्या देतो आहे. गांधींनी असहकार चळवळ अवेळी बंद केली म्हणून तरुण नेते पक्ष काढतायत. त्यांचं म्हणजे असं अचानक माघार घेणे योग्य नाही, एवढं वातावरण तयार झालंय. जनता पाठीशी आहे काय? युनियनिस्ट पार्टी, समाजवादी पार्टी, स्वराज्य पार्टी, मंजूर पार्टी, कोणता पक्ष काढताय? कोण काढतोय तो पक्ष? दोघं जण आहे. 1923च्या सुमारास तो पक्ष निघतोय. स्वराज्य पार्टी असं त्याचं नाव आहे. सी आर दास आणि पंडित मोतीलाल नेहरू हे दोघं नाव आहे. अध्यक्ष कोण, सचिव कोण तुम्हाला सांगता आलं पाहिजे. 1859 मध्ये भारतातील व्यापार आणि उद्योग धंदे यावर कर बसवणारं विधेयक ब्रिटिश सरकारने मांडलं होतं, ते कोणत्या नावाने ओळखलं जातं? बघा, ट्रेड डिस्प्यूट बिल, लायसन्स बिल, इंडियन ट्रेड बिल, इंटरनॅशनल ट्रेड विथ इंडिया बिल. 1859 उद्योग व व्यापार धंद्यांवर कर बसवणारं विधेयक काय म्हणतो आपण त्याला? त्याला आम्ही लायसन्स बिल असं म्हणतो आहे.
खालीलपैकी कोणत्या कायद्याने भारतामध्ये पहिल्यांदा स्वतंत्र निवडणूक आयोग स्थापन केला? कायदा कोणता आहे 1892, 1909, 1919, 1935 स्वतंत्र निवडणूक आयोगाची स्थापना आहे? कधी? 1909 पहिल्यांदा घडतंय. 1909 मॉन्टेग्यू चेम्सफर्ड नाही येतो, 1919 आहे मोरले मिंटो कायदा. हैदराबाद संस्थान आहे जंगल सत्याग्रह मराठवाड्यातल्या कोणत्या महिलेने एका वर्षाच्या मुलासह भाग घेतलाय? बघा, जंगल सत्याग्रह, गोदावरी टोके, आशा बुक्ताई वाघमारे, मारे, उषा पांगरेकर, दगडाबाई शेळके, इतिहासात नोंद आहे, आम्हाला माहीत पाहिजे. उषा पांगरेकर नावाची ती महिला होती, महान. द डेक्कन ऍग्रिकल्चर रिलीफ ऍक्ट हा कायदा केव्हा पास करण्यात आला? 1875, 1876, 1879. द डेक्कन ऍग्रिकल्चर रिलीफ ऍक्ट. बघा मित्रांनो, 1879 मध्ये हा दक्कन भारत जिथे सारखा दुष्काळ पडतोय त्यासाठी हा कायदा आणलाय. 1935 कायद्याने गव्हर्नर जनरलच्या हाती हिटलर आणि मुसोलिनी प्रमाणे सत्ता एकवटली असं कोण म्हणते? टीका केली 35 कायद्यावरची टीका आहे. चर्चिल, आयर्विन, पंडित नेहरू, महात्मा गांधी. महत्वाची टीका ही चर्चिलने केली आहे. 1919 वल्लभ विठ्ठलभाई पटेल मध्यवर्ती कायदेमंडळामध्ये विधेयक मांडतायत. पटेल बिल आम्ही म्हणतोय कशा संदर्भातले ती पटेल बिल? विठ्ठलभाई पटेल या वल्लभभाई पटेल नाही किंवा गोविंदभाई पटेल नाही. बालविवाह, आंतरजातीय संमतीवाई, तुकडेबंदी, 1919 मध्यवर्ती कायदेमंडळातलं विधेयक, त्याला आम्ही आंतरजातीय विवाहाचं विधेयक असं म्हणतोय. कोणत्या व्यक्तीने ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला? बघा, पंडित रामाबाई, बाबा पद्मनजी, नीलकंठ शास्त्री, गोरे, वरील सर्व. कोण? पंडित रामाबाई ख्रिश्चन धर्म स्वीकारताय, बाबा पद्मनजी, नीलकंठ शास्त्री, गोरे, वरील सर्वच. मराठ्यांची पूर्वपीठिका हा ग्रंथ कोणाचा आहे? पाठच करायचं. याच्यानंतर हे प्रश्न आले की चुकले नाही पाहिजे तुमचे. तुम्हाला हे आवडते का? जरा नवीन वाटते का मला सांगा. काहीतरी नवीन ज्ञानामध्ये भर पडते, मला आवडत असेल, याचा फायदा होत असेल, कमेंट बॉक्समध्ये सांगत चला. बघा, मी PYQ तर घेतोच, जे जे आलंय परीक्षेला ते तर चालूच आहे आपलं, पण याच्या व्यतिरिक्त काही येऊ शकतं ना? यस, ती येऊ शकतं ना, ते आपण इथून बघतोय. आपलं गणित बुद्धिमत्तेची असेच सहावं पेपर घ्यायचे तुमचे, आपण त्याच्यावर त्या टेस्ट सिरीज बनवतो आहे, त्याचाही फायदा तुम्हाला होणार आहे. महादेव गोविंद रानडे, गोपाळ गणेश आगरकर, विठ्ठल रामजी शिंदे, विल्यम जोन्स. बघा, मराठींची पूर्वपीठिका पीठिका ग्रंथ कोणाचा? विठ्ठल रामजी शिंदे यांचा हा ग्रंथ आहे. 1918 आयोजित अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषदेचे अध्यक्ष कोण होते असा प्रश्न आहे. बघा, अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद 1918 डॉक्टर आंबेडकर, महात्मा फुले, सयाजीराव गायकवाड, छत्रपती शाहू महाराज. 26 नंबरचा प्रश्न आहे, अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद मित्रांनो सयाजीराव गायकवाड अध्यक्ष आहे. हुंडा विध्वंसक मंडळाची स्थापना कोणी केली? बघा, रामचंद्र व कतुल्ला, गवा जोशी, केशव सीताराम ठाकरे, KT तेलंग. हुंडा विध्वंसक मंडळ 27 नंबरचा प्रश्न आहे, केशव सीताराम ठाकरे आहे. अयोग्य जोडी स्वप्न वासव दत्त भास, कामसूत्र वात्सायन, बुद्धचरित अश्वघोष, हरिविजय कालिदास, कोणाचा कोणता ग्रंथ नाहीये? स्वप्न वासव दत्त कोणाचा आहे? भासांचा आहे. कामसूत्र वात्सायनचं आहे. बुद्धचरित अश्वघोष कालिदासांचं काय? हरिविजय कोणाचा आहे? कालिदासांचं. तर माहीत पाहिजे तुम्हाला, अजरामर असे काव्य त्या ठिकाणी आहे. फॉरवर्ड ब्लॉक महाराष्ट्राच्या शाखेच्या अध्यक्षा, याची संस्थापक कोण, स्थापना कधी झाली हे माहिती किंवा माहिती कमेंट बॉक्स मध्ये सांग. महाराष्ट्रातल्या शाखेचे अध्यक्ष लोकमान्य टिळक, वासुदेव फडके, भगतसिंह, सेनापती बापट, भाऊ महाजन यांच्या टिंबटिंब लोकहितवादींनी हिंदू समाजाला उद्देशून जे लेखन केले त्याला आम्ही शतपत्र म्हणतो. कशामध्ये? भाऊ महाजनांच्या कोणत्या याच्यामध्ये लोकहितवादींनी लेखन केलं? वृत्तपत्रामध्ये प्रभाकर, धूमकेतू, ज्ञानप्रकाश. हा अनेक वेळा आला, हा अनेक वेळा आला भाऊ महाजनांचं प्रभाकर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. लक्ष्मी ज्ञान, गीता तत्व, जाती भेद, भरतखंड वर्ष, भरतखंड पर्व, भिक्षुक, लंकेचा इतिहास, ऐतिहासिक गोष्टी, पानिपतची लढाई, कलियुग, कोण या ग्रंथांचे लेखक? भाई, लक्ष्मी ज्ञान आणि एकशे बढिया एक हे सगळे ग्रंथ आहे. टिळक, लोकहितवादी, फुले, रानडे, मित्रांनो लोकहितवादींनी हे ग्रंथ लिहिले आणि खूप पुढचे विचार याच्यामध्ये आहेत. एका वर्षासाठी भारतीय राज्याचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? क्लाइव्ह बेंटिंक, माउंट बॅटन, राजगोपालाचारी. फक्त एका वर्षासाठी आणि पहिले म्हणतोय ना आम्ही त्यांना लॉर्ड माउंट बॅटन आहेत. त्यांचा कार्यकाळ योग्य पर्याय निवडा. 1946, 47, 47, 48, 45, 47, 46, 49 लॉर्ड माउंट बॅटन. मित्रांनो
कधी 47-48 मध्ये एकदम सुरुवात आहे तिथून. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण? माउंट बॅटन, जीना, राजगोपालाचारी, सरदार पटेल. 34 नंबरचा प्रश्न आहे. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंट बॅटन. नवयुग, मराठा, जय हिंद या पत्राचे संपादक कोण होते? बघा, नवयुग, मराठा, जय हिंद, आत्रे, आचार्य आत्रे, शंकरराव मोरे, एस एम जोशी, नाग गोरे. 35 नंबरचा प्रश्न आहे. मराठा म्हटलं की आठवलं पाहिजे. जय हिंद, नवयुग दोन नव्याने माहीत होतंय. आचार्य आत्रे लक्षात ठेवा. नाना हे मुंबईचे अनभिषिक्त सम्राट होते. कोण म्हणताय? जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे असं त्यांचं नाव आहे. आचार्य जांभेकर, दादोबा पांडुरंग तरखडकर, डॉक्टर भाऊदाजी लाड, आचार्य प्रके आत्रे. बघा, आचार्य ही पदवी ठेवायची थोडीशी लक्षात ठेवण्यासारखी, म्हणजे द्यायची तेव्हा. प्रके आत्रे यांनी म्हटलंय अनभिषिक्त सम्राट मुंबईचा. प्रके आत्रे साहित्य लक्ष्मी कोणा मध्ये? म्हणजे प्रके आत्रेंनी पदव्या देऊन ठेवल्या अनेक जणांना. का? कारण स्वतःच वृत्तपत्र आहे, लिहितायत, पुस्तकं लिहितायत, अफाट व्यक्तिमत्व आहे, त्यांचा अभ्यास करा तुम्ही, तुम्हाला महान म्हणायचं असेल ना. लक्ष्मीबाई टिळक यांना साहित्य लक्ष्मी म्हटलंय. मग लक्ष्मीबाई टिळकांचं कोणतं साहित्य तुम्हाला माहिती आहे? ते जमलं पाहिजे. आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण ही मराठी भाषेतलं पहिलं वृत्तपत्र सुरू करतायत. दिग्दर्शन हे मासिक सुरू करतायत. बघा, 38 नंबरचा प्रश्न आहे. जांभेकरांचं दर्पण बरोबर आहे 1832 ते दिग्दर्शन हे सुद्धा दोन्ही योग्य. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हे बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये डेप्युटी सेक्रेटरी या महत्वाच्या पदावर रुजू झाले. बघा, बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी डेप्युटी सेक्रेटरी कोण? गोगागरकर, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, आचार्य बाळशास्त्री जांभेकर, गोपाळकृष्ण गोखले. 39 नंबरचा प्रश्न आहे. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये डेप्युटी सेक्रेटरी पदावर कोण रुजू होत आहे? मित्रांनो, आचार्य बाळशास्त्री जांभेकर. 1908 साली खुदिराम बोस यांना फाशी दिल्यावर लोकमान्य टिळकांनी कोणता लेख लिहिला? बघा, टिळकांचा लेख आहे देशाचं दुर्दैव, हे उपाय टिकत नाहीत, दोन्ही दोन्ही नाही. 40 नंबरचा प्रश्न आहे. खुदिराम बोस यांना फाशी दिली जाते. पहिला लेख आहे देशाचं दुर्दैव, दुसरा आहे हे उपाय टिकाऊ नाहीत. दोन्ही लेख लिहित आहे टिळक. रिस्क घेतात, रिस्क. आपण आज म्हणतो ना, नाही नाही मला रिस्क घ्यायची नाहीये, मला तेव्हा यांनी जेलमध्ये जायलाही घाबरत नव्हती. आज आपण एखाद्या शब्द कोणाच्या विरोध बोलायचं आपलं वाटतं, अरे माझ्यावर गुन्हा दाखल होईल. मुझफ्फरपूरचा मॅजिस्ट्रेट किंग्स फोर्डवर बॉम्ब फेकणारा तरुण कोण? बघा, प्रफुल चाकी, खुदिराम बोस, मदनलाल धिंगरा, वरीलपैकी नाही. किंग्स फोर्ड म्हणलं की आम्हाला माहीतच पाहिजे, त्याला कोणी फोडला ते आम्हाला माहित पाहिजे. खुदिराम बोस. खुदिराम बोस कोणत्या संघटनेशी संबंधित? मग अभिनव भारत अनुशीलन समिती, गदर इंडिया हाऊस. 42 नंबरचा प्रश्न आहे. ती बंगालमधली एक महत्वाची समिती आहे, तिचं नाव अनुशीलन समिती आहे. वर्णनावरून क्रांतिकारक ओळखा. बघा, भारतीय स्वातंत्र्याच्या क्रांतिकारी चळवळीच्या इतिहासातले ती पहिली हुतात्मा होते. त्यांनी भारताच्या सशस्त्र क्रांतीत बॉम्बचा प्रथमच उपयोग केला होता. कोण ते पहिली हुतात्म्य? महत्वाचं आहे, इंटरेस्टिंग आहे. मित्रांनो, खुदिराम बोस आहेत बॉम्बचा पहिल्यांदा वापर करणारे. आता नानांना सम्राट कोण म्हटलं? आचार्य यात्रा. आम्हाला माहिती, सरकारने मुंबई इलाक्याच्या शिक्षण व्यवस्थेवर नियंत्रणासाठी बोर्ड ऑफ एज्युकेशनची स्थापना केली. पहिला मुद्दा बोर्ड ऑफ एज्युकेशन. दुसरं, त्याचे सदस्य नाना शंकर शेठ होते. सत्य नसलेली म्हटलंय, प्रश्न नीट वाचायला शिका. खाली दिलंय असत्य नाही, ब सत्य आहे, ब सत्य नाही, ब दोन्ही सत्य नाही. मग तुम्हाला खाली आणखी डिटेल दिलं. वर काय विचारलंय ते बघायचं काम मी तुम्हाला. खाली दिलंय दोन्ही सत्य आहे. मुंबई इलाका आहे, बोर्ड ऑफ एज्युकेशन आहे, नाना शंकर शेठ आहे, दोन्ही विधान सत्य आहे. स्त्रियांना शिक्षण मिळाले पाहिजे म्हणून टिमोटी यांनी आपल्या राहत्या घरी मुलींसाठी शाळा सुरू केली. महात्मा फुले, लोकहितवादी, नाना शंकर शेठ यापैकी नाही. 46 नंबरचा प्रश्न आहे. नाना शंकर शेठ बघा फसवणार आहे आपल्या घरी मुलींसाठी शाळा. आम्हाला माहिती आहे महात्मा फुले हे तर माहितीच आहे आम्हाला, पण आपल्या राहत्या घरीची शाळा सुरू करणारे नाना शंकर शेठ सुद्धा आहेत हेही लक्षात ठेवा. माहितीवरून समाज सुधारक. त्यांचे मूळ आडनाव मुरकुटे. मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो आहे ते. आर्थिक मदत करतायत. मुंबईचे शिल्पकार म्हणतोय आम्ही त्यांना. कोण आहे? डोळे झाकून उत्तर आलं पाहिजे. इथे ऑप्शन नको मला. पहिले फेलो मुंबई विद्यापीठाचे. मुंबईचे शिल्पकार म्हटलं की जगन्नाथ शंकर शेठ, नाना शंकर शेठ, वेगवेगळे नावं त्यांच्यासाठी. शिक्षणाशिवाय लोकांचा उद्धार होणार नाही हे ओळखून टिंबडिंब यांनी बॉम्बे एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. महात्मा फुले, लोकमान्य टिळक, गोगागरकर, नाना शंकर शेठ,
पुणे. बॉम्बे एज्युकेशन सोसायटी म्हणली की पुन्हा नाना. ठाकूरी कट, रेल्वेची चेन खेचत आहेत कोण? चंद्रशेखर आझाद, ठाकूर रोशन सिंग, राजेंद्र लाहिरी, रामप्रसाद बिस्मिल. कोणी? रामप्रसाद बिस्मिल आहेत जे हे करतायत. ठाकूरी कट कोणत्या व्हाईसरॉयच्या काळात घडला बघा. लॉर्ड आयर्विन, लॉर्ड रिडिंग, लॉर्ड हार्डिंग, लॉर्ड लिनलिथगो. ठाकूरी कट कोणाच्या काळात घडतो? 50 नंबरचा प्रश्न. लॉर्ड रिडिंगच्या काळामध्ये ठाकूरी कट करतो. लॉर्ड रिडिंग इंटरेस्टिंग आहे, महत्वाचं आहे. मित्रांनो, अभ्यास करता ॲप आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला या पीडीएफ मिळतील. स्टेट बोर्डचा बेसिक कोर्स, राज्यसेवा, कंबाईन, अंगणित बुद्धिमत्ता, जी के, मराठी, इंग्लिश सगळे कोर्सेस तुम्हाला या ठिकाणी मिळतील. चला, लेक्चर्स आवडत असतील लाईक करत चला, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.